साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळातच सुरू विरोधक आणि सत्ता पक्षात विमुद्रीकरणावरून शाब्दिक चकमक नाशिक जिल्ह्यातल्या तिल्लोरी आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात ठेर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विष्णू सवरा यांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता विमुद्रीकरणानंतर देशात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला प्रकरणांच्या शोधासाठी सक्तवसुली संचालनालयाची धडक मोहीम सुरू भारत इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना मुंबईत सुरू नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची चांगली सुरुवात आणि अंदमानमध्ये वादळामुळे शेकडो पर्यटक अडकले पर्यटकांच्या सुटकेसाठी नौदलाची मदत पाहूया सविस्तर विमुद्रीकरणावरून विरोधक आणि सत्तापक्षात शाब्दिक चकमकीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असून सौर ऊर्जा आणि पोलावरम प्रकल्पावर चर्चा सुरू आहे दरम्यान संसदेच्या बाहेर विरोधकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं नाशिक जिल्ह्यात तिलोरी गावात एका आश्रमशाळेमध्ये मुलीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराच्या तारांकित प्रश्नावरून विधानसभेत सकाळच्या सत्रात विरोधकांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना कोंडीत पकडलं या संदर्भात इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री समाधानकारक उत्तर देत नाहीत जे उत्तर देत आहेत ते अपुरं आणि तर्कविसंगत असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं शेवटी अध्यक्षांना यात लक्ष घालावं लागलं आणि सौरा यांनी ही बाब कबूल करून या घटनेची फेर चौकशी करून आणि संबंधितांवर कारवाई करू अशी ग्वाही दिली दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी निवेदन करतील अशी अपेक्षा आहे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य सा साधून त्यांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत मांडला विमुद्रीकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी ज्येष्ठ नेते केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत जम्मू कश्मीरमधे अनंतनाग इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू आहे। सुरक्षा दलानं या परिसराला घेराव घातला आहे या भागात दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे त्यामुळे परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे विमुद्रीकरणानंतर देशात झालेले आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला प्रकरणांचा शोध घेऊन आर्थिक गुन्हे उघडकीला आणण्याच्या उद्द्रिन सक्तवसुली संचालनालयानं धडक मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल दिल्ली मुंबई बंगळुरू हैदराबाद कोलकाता आणि चेन्नईमधल्या काही बँकांच्या नोंदी तपासल्या तसंच झालेले मोठे व्यवहार तसंच रद्द झालेल्या जुन्या नोटा एकाच वेळी एकाच खात्यात जमा झाल्या असतील तर अशा खातेधारकांची नोंद यावेळी केली गेली यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांच्या पन्नास शाखांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्या त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे मात्र कॅशलेस व्यवहारात अडचणी कशा पद्धतीनं कमी होऊ शकतात या याबाबत जनजागृती करण्यासाठी जळगाव शहरातल्या विविध तीस ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हे पथनाट्य सादर केलं डॉक्टर अविनाश आचार्य यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षभरापासून लोकशाहीचा जागर या संकल्पनेनुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पथनाट्याद्वारे पोहोचवल्या जातात त्याचाच भाग म्हणून ही पथनाट्य सादर होत आहेत विशेष म्हणजे या पथनाट्यात श्रवण विकास मंदिरातल्या दहा मुकमधी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे

मोबाईलद्वारे रिचार्ज केलेला आहे सर्वांचे पैसे पे केलेले आहे माझा मोबाईल माझी बँक माझे पॉकेट आणि हा या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आता खरा आपला भारत भारत स्वच्छ होणार आहे नागपूर इथं महाराष्ट्र कारागृहातल्या कैद्यांमधल्या कलावंतांनी तिमिरातून तेजाकडे हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते संगीत कला अशा गोष्टींचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे या गोष्टींमुळे मानवाला आत्मिक समाधान मिळतं त्यामुळे तो चुकीच्या मार्गावर जात नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कारागृह प्रशासनानं गेल्या वर्षापासून अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे बंदीजनांनी अतिशय उत्कृष्ट रीतीनं नृत्य आणि कला सादर केली अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांची जगण्याची नवी उमेद कायम केली आहे असं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर पोलीस महासंचालक सतीश माथुर यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी काल रेल्वे स्थानकावरचा रेल्वेचा डबा पेटवण्याचा प्रयत्न केला रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास राज्य शासन विलंब करत असून आरक्षणाचा निर्णय तातडीनं घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं यावेळी आंदोलकांनी पत्रकाद्वारे सांगितलं मराठा आरक्षणाबाबत राज्यभर मोर्चे काढूनही शासन यावर गंभीर नसल्याचा आरोप मराठा संघटनांकडून होत आहे अलीकडच्या काही वर्षात हवामान बदल आणि पावसाची अनियमितता बघता कोरडवाहू क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज आहे असं मत कृषीतज्ञांनी व्यक्त केलं आहे कोरडवाहू शेतीचं भवितव्य आणि आव्हानं नैसर्गिक साधनं आणि बदलांचा सा कोरडवाहू शेत्रीवर होणारा परिणाम या विषयावर अकोल्यातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित परिसंवादात शेतीशास्त्रज्ञांनी आपली मतं मांडली या परिसंवादाला सहा राज्यांमधले कृषी शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे काल नागपुरात पशुपालन व्यवसायातून उत्पादन वाढवण्याकरिता विकसित तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरच्या एक दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेचं उद्घाटन पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी केलं कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसायात गुणवत्ता निर्माण करून उत्पन्न वाढवावं असं आवाहन जानकर यांनी यावेळी केलं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी शेतकरी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत उपस्थित होते वाशिम इथं रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आलेल्या एक बुर्जी प्रकल्पातून कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी देण्यात येत होतं यावर्षी मात्र पाटबंधारे विभागानं पाणी न देण्याचा आदेश काढला आहे पाटबंधारे विभागाच्या या आदेशामुळे ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढे सिंचनासाठी पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवला आहे यावर्षी शंभर टक्के धरण भरलं असून त्या इरिगेशन कोणतीही पूर्व सूचना न देता शेतकऱ्याला कोणती इरिगेशनची जी आमची मिटिंग असते ती न घेता यानं मनानं ठरवलं की यावर्षी कास्तकाराला पाणी नाही आमचे कास्तकार दोन वेळ तीन वेळ त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं तुम्हाला काय कोर्टाचा रस्ता खुला आमच्याकडे पाणी शिल्लक नाही या निर्णयामुळे समाधानकारक पाऊस होऊ नये वाशिम शहरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आला आहे नागपुरात विधीमंडळ अधिवेशनादरम्यान निघणाऱ्या मोर्चांवर नजर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार यंदापासून नागपूर पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे त्यांनी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हेल्मेटवरच कॅमेरा बसवला हो आहे दरवर्षी यापूर्वी केवळ हातातल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात मोर्चाचं चित्रीकरण होत होतं पण यंदा नागपूर पोलिसांनी ही विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे मोर्चासाठी सुमारे पाच ते सहा ठिकाणांवर हे हेल्मेट कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत त्याचं थेट प्रक्षेपण पोलीस नियंत्रण कक्षात होत आहे मोर्चांच्या दरम्यान परिस्थिती चिघळली तर तत्काळ ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता या कॅमेऱ्यांची पोलिसांना मदत होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं मोठं नुकसान सोसल्यानंतर पपई काढणीच्या वेळेला आता व्यापारी दराच्या बाबतीत त्यांची अडवणूक करत असल्यानं दुहेरी संकटात सापडले आहेत नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी सुमारे वीस वर्षांपासून पपईची लागवड करीत आहेत जिल्ह्यातल्या नंदुरबार तालुक्यात एकशे त्रेपन्न तळोदा तालुक्यात तीनशे शहाण्णव शे आणि शहादा तालुक्यात सर्वात जास्त एक हजार एकशे सत्तावन्न हेक्टर पपईची लागवड केली जाते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पपईची स्थिती चांगली होती मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या पावसामुळे पपई पिकावर विशिष्ट भुरी प्रकारच्या रोगाची लागण झाली त्यामुळे शहादा तालुक्यात सुमारे सत्तर टक्के पपई पिकाचं नुकसान झालंय उर्वरित पिकाची स्थिती चांगली असली तरी तोडणीच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी दरात मोठी घसरण केल्यानं शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे नंदुरबार जिल्ह्यातली पपई गोड आणि स्वादिष्ट असल्यानं उत्तर भारतात त्याला जास्त मागणी आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला सुमारे सोळा रुपये प्रति किलो दर जाहीर केला होता मात्र तोडणीला सुरुवात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आडमोठे धोरण अवलंबून निम्म्यापेक्षा कमी भाव देणार असल्याचं सांगितलं आधीच लागवडीत शेतकऱ्यांचे हेक्टरी सुमारे दोन अडीच लाख रुपये खर्च झाले होते त्यामुळे प्रति किलो दहा रुपये दर मिळाला नाही तर पपई कापली जाणार नाहीत असा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे उत्तर भारतात थोडीही धुके निर्माण झाले किंवा थंडीची लाट निर्माण झाली तर पपईचे दर हे त्या हिशोबाने ते कमी करत असतात परंतु धुके नसतानाही तेच कारण करून आता प्राथमिक अवस्थेत व्यापाऱ्यांची मनमानी करून त्यांनी जे सोळा रुपये दर होते ते पपईचे आठ दिवसात आठ रुपये खाली आणून आता सुमारे आठ ते सहा रुपये प्रमाणे खाली आणलेले आहेत लागवडीचा माल तोडणीला आला आहे पण व्यापाराच्या योग्य भाव मिळत नाही नाही त्याच्यामुळे उत्पादन खर्च खर्च निघत सुमारे ते रुपये एकरी होतो आणि यावर्षी परिसरात आलेल्या मागच्या पाऊसमुळे बरीच आली त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत कि उत्पादन खर्च निघणार नाही आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून दराच्या बाबतीतही पिळवणूक होत असल्यानं इथले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत या समस्येतून योग्य तोडगा निघण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत दैनंदिन जीवनात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असलं तरी आपल्या लहानग्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रत्येक पालकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मात्र लहानग्यांना शाळेत पाठवताना हा मुद्दा फारसा विचारात घेतला जात नसल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतं नाशिकमधल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत हेच चित्र दिसत आहे नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे शाळकरी मुलांची वाहतूक करणारी तीन हजार वाहनं नाशिक मध्ये आहेत मात्र केवळ साडेतीनशे वाहनांचीच आरटीओ मध्ये नोंद असल्यानं बाकीच्या वाहनांच्या वैधतेचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वाहनं जीवर चालवली जात असल्यानं त्यांना आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या वाहनांवर अंकुश ठेवण्यामध्ये मर्यादा येत असल्याचं प्रादेशिक परिवहन विभागाचं म्हणणं आहे सर्व पालक सर्वात जास्त प्रेम हे आपल्या करतात आणि सांगावं असं वाटत कि वाहनामधली सुरक्षितता आपल्याला स्वस्तामध्ये प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळं केवळ शंभर दोनशे रुपये कमी लागतात म्हणून आपण अशा प्रकारच्या अवैध वाहनांमध्ये आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणं या बाबतीमध्ये पालकांची जागरूकता महत्त्वाची आहे शाळा प्रशासनांना सुद्धा माहिती आहे की अशा त्यांच्या शाळेमध्ये येणाऱ्या जी मुलं आहेत ते कोणत्या शाळेमध्ये येतात अशा त्यांच्याकडे जी परिवहन समिती स्थापन झालेली आहे का जी मुलं येतात त्या शाळेचे कागदपत्र योग्य आहेत का ही पाहण्याची जबाबदारी सुद्धा शाळा प्रशासनाची आहे वाहनांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त संख्येनं विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे मात्र इतर पर्याय उपलब्ध नसल्यानं पालकांकडूनही नाही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे काही वेळा तर पालकच आपल्या वाहनांवरून तीन चार मुलांना नेत असल्याचं शाळांमध्ये ये करणाऱ्या वाहनांच्या स्थितीकडे संबंधित शाळांकडूनही दुर्लक्षित होत असल्याचं चित्र आहे या पालकांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा चालक पालक पोलीस परिवहन विभाग या प्रत्येकाचीच असल्यानं त्याबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये जगभरात नावाजलेल्या प्रतिष्ठित अशा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली महोत्सवाचं यंदाचं चौसष्ठावं वर्ष असून कान सत्तांसाठी अकरा डिसेंबरपर्यंत पर्वणी आहे देशभरातल्या दिग्गज कलाकारांसह युवा पिढीतले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तब्बल एकवीस कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत काल उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस बलोश, आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बलोश यांच्या सनई वादनानं या महोत्सवाचा वादनान शुभारंभ झाला त्यानंतर गौरी पाठारे यांचं गायन झालं उस्ताद इर्शाद खान यांच्या सतार वादनानं रसिकांची मनं जिंकली त्यानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार ध्रुपद गायक उमाकांत आणि रमाकांत बंधूंना प्रदान करण्यात आला बावन्न हजार रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पंडित गणपती भट यांच्या गायनानं सत्राचा समारोप झाला पुण्यात कालपासून साठाव्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत शेहेचाळीस जिल्हा आणि शहर संघांचे पाचशेहून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत ही स्पर्धा सत्तावन्न एकसष्ट पासष्ट सत्तर शहाऐंशी आणि सत्त्याण्णव किलो वजनी गटात तसंच महाराष्ट्र केसरी अशा एकूण आठ गटांमध्ये होणार आहे सतीश दोडके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दीप प्रज्वलन करून केलं यावेळी कलाकार हार्दिक जोशीही उपस्थित होते वारजे इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीची लढत येत्या शनिवारी दहा डिसेंबरला होणार आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज मुंबईत सुरू झाला आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सुरुवातीला इंग्लंडचे ॲलिस्टर कुक आणि जेनिंग्स मैदानामध्ये उतरले इंग्लंडनं नव्याण्णव धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर कुक शेहेचाळीस धावांवर बाद झाला उपाहारापर्यंत इंग्लंडच्या एक बाद एकशे सतरा धावा झाल्या होत्या या मालिकेत भारतीय संघ दोन शून्यनं आघाडीवर आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे अंदमानात सोसाट्याचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस होत आहे अंदमानमधल्या हॅवलॉक आणि नील बेटांवर शेकडो पर्यटक अडकले आहेत पोर्ट ब्लेअरपासून ही बेटं सुमारे चाळीस किलोमीटरवर आहेत अंदमानच्या उत्तर आणि मध्य भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे मात्र अशा परिस्थितीतही अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी नौदल आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे नौदलाची चार जहाजं अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत करत आहेत अंदमान बेटांवर आजही हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक पुन्हा एकदा विमुद्रीकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गदारोळामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब नाशिक जिल्ह्यातल्या तिल्लोरी आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात फेर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विष्णू सवरा यांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता विमुद्रीकरणानंतर देशात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि हवाला प्रकरणांच्या शोधासाठी सक्तवसुली संचालनालयाची धडक मोहीम सुरू भारत इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना मुंबईत सुरू नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची चांगली सुरुवात आणि अंदमानमध्ये वादळामुळे शेकडो पर्यटक अडकले पर्यटकांच्या सुटकेसाठी नौदलाची मदत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार